शहादा तालुक्यातील नवागाव येथील केळीच्या शेतात बेकायदेशीर गांजाची शेती आढळून आली आहे. जिल्हा परिषद माजी सदस्यानं केळीच्या बागेत गांजाची शेती होत असल्याचं गोपनीय बातमीदाराने माहिती दिली असता शहादा पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबारच्या पथकाच्या वतीने अचानक धाड टाकण्यात आली. त्यात 253 किलो 18 ग्राम वजनाचा गांजा मिळून आला असून बाजार भावाप्रमाणे या गांजाची किंमत 17,74,662 रुपये आहे. सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकीकडे जिल्ह्यात अंमली पदार्थ मुक्तच्या गोष्टी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी केलेली ही कारवाईमुळे नंदुरबार जिल्हा खरंच अंमली पदार्थ मुक्त जिल्हा आहे का असा काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. नंदुरबार जिल्ह्यात शहादा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक नवानगर म्हणून गाव आहे जे MP बॉर्डरवरती आहे आणि त्या गावामध्ये एका इसमानं आपल्या केळीच्या शेतामध्ये गांजाची लागवड केलेली आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी छापा मारलेला आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला बराचसा गांजा या निमित्तानं त्या शेतकऱ्यानं केळीच्या पिकात लावल्याचं निष्पन्न झालं. त्याच्यावरून आम्ही हा सगळा गांजा जप्त केलेला आहे आणि एका इसमाला ताब्यात घेतलेला आहे. महाराष्ट्र आणि MP यांच्या बॉर्डरवरती काही ठिकाणी अशा प्रकारचं गांज्याचं वाहतूक किंवा निर्मिती अशा प्रकारे होऊ नये यासाठी आम्ही ड्रोनच्या माध्यमातूनही लक्ष ठेवून आहोत आणि येत्या 17 तारखेला मध्य प्रदेशमध्ये त्यांच्या विधानसभेचे इलेक्शन्स आहेत त्या अनुषंगानं बॉर्डरवरती अत्यंत चोख असं निगराणी ठेवण्यात आलेली आहे त्या अनुषंगानं त्या सगळ्या कारवाया सुरू आहेत. ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र.